श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे चंपाषष्ठी आणि संध्याकाळी आपल्याला आपल्या घरासाठी एक वस्तू बाहेर फेकायची आहे. म्हणजे बघा का बरं, तर आपल्या घरामध्ये जे हे काही दोष असतात, आता कोणते दोष, जसं की आता वास्तू दोष असतो, पितृदोष असतो, नकारात्मक शक्ती असतात, या दोषांमुळे काय होतं तर आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. आता हे दोष आपल्या घरामध्ये आहे हे आपल्याला कशावरनं समजतं, तर घरामध्ये सतत भांडण, सतत कटकट, अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये नवऱ्या बायकोचे भांडण होत असतात, त्यानंतर मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जाते. आता ह्या गोष्टी आपल्यासोबत असल्या म्हणजे समजून घ्यायचं की आपल्या भोवती थोडासा पितृदोष तरी आहेच, त्यामुळे तो पितृदोष किंवा ते जे काही वास्तुदोष आहे, तर ते वास्तुदोष का तयार होतात, घरामध्ये आपण असं खूप नकारात्मक बोलत असतो आणि आता माणसाची वृत्ती आहे, माणूस तर नकारात्मक बोलणारच, पण कसं असतं ना, त्याचा पूर्णपणे परिणाम हा आपल्या वास्तूवरती होत असतो आणि वास्तू हा प्रत्येक वेळेस आपण जे काही बोलू तर त्याला तथास्तू म्हणत असतो. त्यामुळे कधीही आपण आपल्या घरामध्ये बोलत असताना खूप असं कधी वाईट बोलायचं नाही, जेणेकरून वास्तू तथास्तू म्हणेल आणि ती गोष्ट आपल्यासोबत घडेल. त्यामुळे नेहमी घरामध्ये ज्या वेळेस तुम्ही काही विचार करत असाल तर त्यावेळेस किंवा काही बोलत असाल तर त्यावेळेस थोडासा विचार करून आपण बोलावं. तर आता आपण बघूया की आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून घरामध्ये हे जे काही थोडेफार दोष तयार झालेले आहे, ह्या दोषांमुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळून जाईल. सुतक पिरियड्स वगैरे असेल, विटाळ वगैरे असेल, तर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करता येणार नाही. तर तुम्हाला हा जर उपाय करायचाच असेल तर मग तुम्ही सुतक पिरियड्स नंतर जर तुमचं सुतक पिरियड संपलं तर त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. मग कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, जोपर्यंत म्हणजे तुम्हाला आता तुमची चंपाषष्ठीची तळी जर नंतर भरायची असेल तर त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर आता काय उपाय करायचा आहे बघा, या उपायासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला थोडंसं जे गव्हामध्ये सातू असतं, बघा आपण गहू करतो तर त्या गव्हामध्ये थोडेफार सातू येतात, तर ते सातू घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे सातू नाही आहे, तर मग तुम्ही त्या सातूऐवजी थोडीशी पिवळी मोहरी घेऊ शकता, पण सातू असेल तर आवर्जून तुम्हाला सांगेल की सातूच घ्या. आणि असतात प्रत्येक गव्हामध्ये, तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघितलं तर असतात गव्हामध्ये सातू, तर थोडेसे सातू घ्यायचे आहेत, अगदी दोन तीन जरी भेटले तरीही चालेल, आणि हे जे काळे तीळ आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत. हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती यायचं आहे. मुख्य दरवाजावरनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तीन वेळेस फिरवायच्या आहेत. तीन वेळेस फिरवल्यानंतर म्हणजे फिरवत असताना तुम्हाला माझ्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती संपूर्णपणे मी ह्या वस्तूंमध्ये समाविष्ट केलेली आहे. आता गव्हामधले सातूच का वापरले आपण हे पण तुम्ही जाणून घ्या, कारण गहू हे जे असतं तर ते माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतं. बघा तुम्हाला आपले पूर्वज सुद्धा आपल्याला नेहमी सांगतात की गहू किंवा जे काही धान्य असतं तर ते कधीच आपण त्याला पायसुद्धा लागून देत नाही, आणि प्रामुख्याने जे गहू असतात तर ते सातूच्या स्वरूपात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात. तर त्यामुळे आपण हे सातू घेतलेले आहे. आणि काळे तीळ का घेतलेले आहे, तर पितृदोष निवारणासाठी आपण काळे तीळ घेतलेले आहे. तर आता ह्या वस्तू तीन वेळेस आपल्याला आपल्या घरावरनं फिरवायच्या आहेत. तीन वेळेस फिरवत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा, किंवा स्वामींच्या मंत्राचा जप करा, किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवांना, ज्या कोणत्या तुमच्या गुरूंना मानता तर त्यांच्या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता. आणि माझ्या घरातले सर्व जे काही दोष आहे, नकारात्मक शक्ती आहे, वास्तुदोष आहे, तर ते संपूर्णपणे यामध्ये मी समाविष्ट केलेले आहे, अशा प्रकारची भावना ठेवून
हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा, तर तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर ज्या वेळेस वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही करा. तळी भरल्यानंतर जरी केला किंवा तळी भरायच्या अगोदर जरी केला तरीही चालेल. तर या वस्तू तुम्हाला नंतर काय करायच्या आहे, तर तुम्हाला त्या परत घरामध्ये घेऊन यायच्या नाही. तर काय होतं ना की आपण त्या वस्तू आपल्या घरावरनं उतरवतो आणि घरामध्येच परत घेऊन येतो आणि घरामध्ये आल्यानंतर परत त्या एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देतो. पण असं करू नका, कारण काय होतं मग जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती परत आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर त्यामुळे घरातून बाहेरच कुठेतरी अशा ठिकाणी टाका की जिथे करून कोणाचा पायसुद्धा पडणार नाही आणि आपला उपायसुद्धा व्यवस्थितपणे होईल. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. किंवा चौकामध्ये अशा कडेला वगैरे टाकला तरी चालेल. किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली जरी टाकला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. घरातील सर्व अडचणी, दोष, दुःख, दारिद्र्य सर्व दूर होतील आणि घरामध्ये चांगली प्रगती होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.